माझ्या पाहण्यातील घाणेरडे शहरांपैकी डोंबिवली एक शहर आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं होतं. पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट. माझ्या पाहण्यातील घाणेरड्या शहरांपैकी डोंबिवली एक शहर आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. याच वक्तव्यावर शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी गडकरी यांना टोला लगावत सांगितलेलं आहे की ज्या डोंबिवली शहराबद्दल बोलले त्याच शहरात आपण राहतो त्याबद्दल असं बोलू नये. केंद्रात सत्ता आहे, राज्यात पण आहे, नुसते बोलून चालणार नाही तर त्यातून मार्ग काढला पाहिजे, बसून उपाययोजनासुद्धा करायला हव्यात असंही सांगितलं. कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी आज प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. यात बोलताना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात 60% भाग डोंबिवलीचा येतो असं सांगितलं. त्याचवेळी गडकरी विधानभवन प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. तर नगर परिषद आणि नगरपालिका यांच्यापेक्षा महापालिका ही मोठी स्थानिक स्वराज्य संस्था असते. 27 गावांचा कल्याण डोंबिवली महापालिकेत अवघ्या 3 वर्षांपूर्वी समावेश झाला आहे. आता तर या गावातील नगरसेवकांनीच आपल्याला महापालिकेतच राहायचे आहे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्या नगरसेवकांच्या म्हणण्याला महत्त्व असून त्यानुसार शासनाने निर्णय घ्यावा, त्यामुळे 27 गावांचा विकास महापालिकेत राहूनच होईल अशी भूमिका कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेली आहे. ज्या डोंबिवली शहरामध्ये आम्ही राहतोय त्या डोंबिवली शहराबद्दल कोणी असं बोललंय तर त्या समितीने त्यांनी या ठिकाणी पर्यायी केंद्रामध्ये सत्ता आहे तिकडे त्यांच्या इकडे काही आहेत आम्ही आहोत तिथे बरोबर त्यांच्या त्याच्यामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे ते बसून केली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा जर तशाच पद्धतीचं जर धड्याडी जर डोंबिवली असेल त्यांना वाटत असेल तर त्या संबंधीचा बसून त्याच्यातनं निर्णय करणं गरजेचं आहे, त्याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. नुसतं बोलून चालत नाही तर त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे.